नमस्कार मित्रांनो मी निखिल अरुण सोनोने प्रोबेशनरी असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स टू द पॉईंट या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण लॉजिकल रिजनिंगच्या सेशनला सुरुवात करणार आहोत त्यातील पहिला टॉपिक आपण घेणार आहोत तो म्हणजे नंबर सिरीज किंवा संख्या श्रेणीचं कम्प्लिशन मित्रांनो हा टॉपिक तसं बँकिंग एस एस सी एन टी एस एम टी एस त्याचप्रमाणे एम पी एस सीच्या विविध परीक्षेत विचारला जातो परंतु बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या प्रॉब्लेममध्ये जर आपण अडकलो ते लॉजिक आपल्याला वेळ सुचलं नाही तर बराच आपल्या वेळ परीक्षेतला हा वाया जातो तर या ठिकाणी माझा असा प्रयत्न असेल मित्रांनो की खूप काही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक सांगण्यापेक्षा काही एक दोन ते तीन फक्त तुम्हाला मी टेक्निक किंवा ट्रिक सांगणार आहे त्यातून आपले सेवन्टी टू एट्टी पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील या टॉपिकवरचे बघा मित्रांनो बऱ्याच पुस्तकात असं लॉजिक दिलेलं असतं की एन क्यू प्लस वन एन स्क्वेअर प्लस वन एन क्यू प्ल मायनस एन स्क्वेअर प्लस वन ह्या पद्धतीचे लॉजिक आपल्याला कुठेही वापरायचे नाही आहेत आपण जे दोनच दोन ते तीन मी तुम्हाला ट्रिक सांगेल त्याच्याद्वारे आपल्याला ह्या लॉजिक वापरायची कुठेही गरज पडणार नाही आणि आपले बरेच प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील तर सुरुवात करूया नंबर सिरीजच्या या सेशनला बघा मित्रांनो नंबर सिरीजमध्ये मी असं वर्गीकरण केलं आहे की काही नंबर सिरीज या लॉजिकल असतात किंवा बाकीच्या ह्या काही तेवढ्याशा लॉजिकल नसतात म्हणजे नॉट लॉजिकल आता याच्यातलं डिफरन्सिएशन कसं मित्रांनो की लॉजिकल नंबर सिरीज म्हणजे कसं की एकतर सिरीज जी असेल नंबर सिरीज तुमची वाढणारी असेल किंवा कमी होणारी असेल आता वाढणारी नंबर सिरीज कधी असेल जेव्हा एकतर बेरीज म्हणजे काहीतरी संख्या अधिक होत असेल किंवा काहीतरी गुणाकार होत असेल त्याचप्रमाणे कमी होणारी कुठली असेल तर एकतर वजाबाकी होत असेल किंवा भागाकार होत असेल आणि मी नॉट लॉजिकल का म्हणतो आहे कारण की या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तेवढंसं लॉजिक लावावं लागत नाही तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल स्क्वेअर की नंबर सिरीज अशी असेल एक चार नऊ सोळा आता या ठिकाणी तुम्हाला लॉजिक लावायची गरजच नाही तुम्हाला समजलं पाहिजे की हे स्क्वेअर आहेत तर त्याच्यानंतर जर पुढचं काय येईल तर पंचवीस येणार तर या ठिकाणी म्हणून मी ते त्याला नॉट लॉजिकल म्हटलेलं आहे ठीक आहे त्याचप्रमाणे मिक्स नंबर सिरीज असते क्यूब असता प्राईम नंबरची सिरीज असते ऑड यू वनची सिरीज असते या प्रकारे आणखीन अशा बऱ्याच त्याच्यात प्रकार असतात परंतु याच्यापेक्षा महत्त्वाचं आपल्याला लॉजिकल नंबर सिरीजवरती या सेशनमध्ये लक्ष लक्ष द्यायचं आहे आणि याचे सर्वांचे एक्झाम्पल मी पुढे घेतलेले आणखीन ते मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे तर आता लक्षात घ्या मित्रांनो कुठल्याही नंबर सिरीज शक्यतो एकतर अधिक बे बेरीज होणार वजाबाकी होणार गुणाकार होणार भागाकार होणार किंवा एकतर स्क्वेअर होणार आणि क्यूब ह्या प्रकारे नंबर सिरीज ही पुढे पुढे जात असते आता याच्यात कधी कधी कॉम्बिनेशन पण असू शकतं म्हणजे गुणाकार प्लस मायनस असू शकतो काहीतरी भागाकार प्लस मायनस असू शकतो स्क्वेअर प्लस मायनस असू शकतो क्यूब प्लस मायनस असू शकतो मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी सर्वात महत्त्वाची लक्षात घ्या की आपले पन्नास ते साठ टक्के हे जे प्रॉब्लेम्स असतात ते गुणाकार प्लस मायनस या लॉजिकने सॉल्व होत असतात आणि ह्या लॉजिकने जर ते प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह होत नसतील तर दुसरी एक टेक्निक आहे आपल्याकडे ती म्हणजे डिफरन्स मेथड आणि जिला मी स्टेप मेथडसुद्धा म्हणतो आता या स्टेप मेथडचं आणि या गुणाकार प्लस मायनसचं एक एक एक्झाम्पल एक मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आता गुणाकार प्लस मायनसचं एक्झाम्पल जर बघितलं आपण तर बघा मित्रांनो दोन आहे पाच अकरा तेवीस आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की बेदुने चार आणि एक पाच म्हणजे प्लस टू इंटू टू प्लस वन ठीक आहे तर या ठिकाणी हे लॉजिक आहे पाच दुने दहा प्लस एक अकरा दुने बावीस प्लस एक तेवीस दुने सेहेचाळीस प्लस एक म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असेल सत्तेचाळीस तर हे झालं याचं एक्झाम्पल आता हे डिफरन्स किंवा स्टेप मेथड मी काय म्हणत होतो तर ते आपण बघूया मित्रांनो आता एक नंबर सिरीज आहे समजा चार अकरा तीस सदुसष्ट एकशे अठ्ठावीस आणि पुढची संख्या काय असं आपल्याला विचारलं आहे तर या ठिकाणी काय करायचं मात्र मित्रांनो डिफरन्स आणि स्टेप मेथड म्हणजे काय तर यांच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे आणि फरक काढत काढत आपल्याला जोपर्यंत लॉजिक आपल्याला समजत नाही या नंबर सिरीजमध्ये काय तोपर्यंत आपल्याला त्याच्यातला डिफरन्स काढायचा आहे तो कसा आता बघा फरक काढूया आपण याच्यातला डिफरन्स काय तर अकरातून चार गेले सात त्यानंतर अकरातून एकोणीस चदुसष्टमधून गेले तर तीस सदोतीस त्यानंतर एकशे सात एक एकशे एक एकसष्ट ठीक आहे मित्रांनो तर आता बघा यांच्यातला हा फरक याच्यावरून तुम्हाला काही लॉजिक कळत आहे का, का सात एकोणीस सदोतीस नाही तर आपण परत त्याच्यात फरक काढूया यांच्यात म्हणजे सात वजा एकोणीस बारा मित्रांनो एकोणीस आणि अडतीस अठरा सदोतीसमधून एकसष्ट गेले चार आणि चोवीस म्हणजे याच्या पुढचं कुठला असेल नंबर सहा सहाने वाढतोय आता आपल्याला इथं लॉजिक आहे स्टेप मेथडनंतर सहाने वाढतोय म्हणजे हे किती होईल तर तीस होईल तर अशा वेळेला या दोघांची बेरीज करायची म्हणजे एकसष्ट हे बघा याच्यातला हा डिफरन्स होता तर याच्यात जर बेरीज केली तुम्ही तर किती संख्या येणार आहे एक्क्याण्णव तर एक्क्याण्णव प्लस एकशे अठ्ठावीस केलं तर आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर मिळणार आहे तर एक्क्याण्णव आणि एकशे अठरा शंभर जर प्लस केले तर दोनशे अठ्ठावीस मायनस आहे दोनशे एकोणीस याचं उत्तर आहे म्हणजे काय केलं मित्रांनो आपण इथं आपण डिफरन्स काढत गेलो हे मी तुम्हाला म्हणत होतो की स्टेप मेथड हे बघा याच्यातला फरक आपण काढत गेलो आणि लॉजिकही परत आपण फरक काढत गेलो मग बघा या ठिकाणी हा लॉज आपल्याला समजलं लॉजिक काय आणि हे तीस याच्यात प्लस केले का कारण की याच्यातला हा फरक होता म्हणून आणि मग ते एक्क्याण्णव आले आणि हे एक्क्याण्णव जर याच्यात ॲड केले तर आपल्याला आपलं फायनल उत्तर दोनशे एकोणीस हे मिळतं ठीक आहे तर गुणाकार प्लस मायनस किंवा डिफरन्स मेथड ह्या दोन महत्त्वाच्या ट्रिक्स आहे या सेशनच्या या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आता आपण एक एक करत एक्झाम्पल बघणार आहोत आता वाढणारी नंबर सिरीज मी तुम्हाला सांगितलं बघा इथं प्लस होतं म्हणजे तीन नंतर मग पाच सात नऊ नऊ जर वाढवलं तर किती होईल तर सव्वीस नंबर सिरीज आता या ठिकाणी मित्रांनो बघा की या ठिकाणी गुणाकार होतोय म्हणजे वाढणाऱ्यामध्ये एक तर प्लस होणार किंवा गुणाकार होणार बघा दुप्पट 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 म्हणजे ही झालं बत्तीस आता या ठिकाणी काय होतं मित्रांनो तर ही कमी होते सरसर आपल्याला दिसतंय की ही नंबर सिरीज कमी होताना दिसते तर हे किती कमी झाले तीन त्यानंतर पाच त्यानंतर हे सात अकरा त्यानंतर हे तेरा आणि यापुढचं काय असेल बघा मित्रांनो याच्यावरून तुम्हाला लॉजिक समजलं असेल की तीन पाच सात अकरा हे प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आहे म्हणजे याच्या तेरानंतरची मूळ संख्या कुठली तर सतरा तर सतरा त्र्याण्णवमधून जर सतरा गेले तर किती येतात तर शहात्तर याप्रमाणे ही कमी होणारी नंबर सिरीज आहे तर कमी होणाऱ्या नंबर सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं एक तर वजाबाकी असू शकते किंवा भागाकार असू शकतो आता यानंतरचा आपण बघूया मित्रांनो लॉजिकल नंबर सिरीजमध्ये जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी सांगत होतो त्या म्हणजे आपल्याला डिफरन्स मेथड किंवा बघा डिफरन्स मेथड म्हणजे स्टेप मेथड ज्याच्यात आपल्याला असे स्टेप करत जायचे आहे किंवा आपल्याला इन टू म्हणजे गुणाकार प्लस मायनस याच्यानेच मित्रांनो आपले साठ ते सत्तर टक्के प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होणार आहेत ठीक आहे तर आपण हे पुढच्या आता प्रॉब्लेम या मेथडने आपण करणार आहोत आता मित्रांनो आपण एक एक करत प्रॉब्लेम बघत जाणार आहोत आणि ह्या दोन लॉजिकने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत का ते बघूया बघा मित्रांनो आता हे बरेच प्रश्न हे मागील वर्षाला आलेले प्रश्न आपण या ठिकाणी निवडलेले आहेत आता बघा या याच्यात काही गुणाकार आणि प्लस मायनस काय आहे का तर पाचा पंचवीस ठीक आहे पंचवीस काही नाही गुणाकाराचं काही दिसत नाही म्हणजे आपल्याला ते लॉजिक काही डिकोड होत नाही मग अशा वेळेला आपल्याला दुसरं काय पर्याय आहे तर, तर स्टेप मेथड तर स्टेप मेथड म्हणजे काय यांच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे तर हा किती आहे मित्रांनो तर हा आहे वीस पंचवीसमधून एकसष्ट गेले तर किती उरतात तर छत्तीस एकसष्टमधून एकशे तेरा गेले तर किती येतात तर बावन्न आता याच्यात तुम्हाला काही लॉजिक कळलं का तर कळलं आहे बघा सोळाचा फरक आहे त्यानंतर जर सोळा आपण याच्यात मिळवले तर किती होतील तर अडुसष्ट होतील ठीक आहे आता अडुसष्ट होतील मग अडुसष्ट आणि एकशे तेरा यांची जर बेरीज केली एकशे तेरा आठ आणि तीन अकरा तर एकशे एक्क्याऐंशी हे आज आलं आपलं उत्तर बघा मित्रांनो स्टेप मेथडने किती सोपी ही पद्धती ही याच्यात फक्त आपण फरक काढला आहे आणि या ठिकाणी शेवटी बघा सोळा 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 म्हणजे बावन्नमध्ये सोळा मिळवलं तर अडुसष्ट आणि अडुसष्ट जर एकशे तेरात मिळवले कारण की इथं आपण वजा करत गेलो तर वरती जाताना प्लस करत जाऊ तर अडुसष्टमध्ये एकशे तेरा मिळवले तर एकशे आपलं उत्तर झालं ठीक आहे आता पुढचा पुढचा आपण प्रॉब्लेम करणार आहोत तरी हा हा आपण ऑलरेडी वरती सॉल्व्ह केला आहे त्यामुळे हा आपण इथं करणार नाही त्यानंतर पुढचं बघा मित्रांनो याच्यात काही गुणाकाराचा रोल दिसतो आहे का तुम्हाला बघा ही सिरीज इतकी शॉर्ट पद्धतीने वाढत चालली आहे की याच्यात गुणाकार तर दिसत नाही आहे सरस सर आपल्याला समजतं आहे ठीक आहे तर अशा वेळेला याच्यातला फरक घेऊया आपण एक सात पाच अकरा आता याच्यातून तुम्हाला काही लॉजिक समजतं आहे का नाही सर नाही समजत आहे ठीक आहे परत आपण परत आपण याच्यातला डिफरन्स काढूया तर हे काय सहा फरक आहे यांच्यात किती फरक आहे वजा दोन यांच्यात किती आहे सहा म्हणजे बघा मित्रांनो याच्यात आपल्याला आता लॉजिक समजलं प्लस सिक्स मायनस टू प्लस सिक्स मायनस टू म्हणजे इथं किती येईल तर मायनस टू आता हा मायनस टू अकरामधून गेला तर, तर किती येईल तर नऊ आणि एक सव्वीस आणि नऊ किती होतात मित्रांनो तर पस्तीस बघा म्हणजे डिफरन्स मी थांडेल लगेच याचं उत्तर आलं त्यानंतर पुढचा आपण प्रॉब्लेम करूया परत याच्यात आपण फरक बघूया किती येतो आहे तर याच्यातून शहाण्णवमधून एकशे एक गेलं तर पाच नंतर पंचवीस एकशे एक स एकसष्ट हे आपण फरक काढत चाललो आहे याच्यात त्यानंतर एकशे सत्त्याऐंशीमधून हे तेरा आणि शंभर एकशे तेरा या ठिकाणी हा फरक आहे याच्यातून आपल्याला काही लॉजिक समजतं आहे का तर नक्कीच नाही मग परत आपण फरक काढूया यांच्यातला पंचवीसमधून वीस गेले हे स्ट्ठमधून छत्तीस छत्तीसमधून एकशे तेरा एकशे तेरा, तेरा बारा दोन बावन्न बघा मित्रांनो ही तीस सिरीज परत रिपीट होते तर याच्यात काय दिसतं आहे तुम्हाला सोळा सोळा आणि परत इथं सोळा तुम्हाला ॲड करायचे म्हणजे अडुसष्ट तर अडुसष्ट एकशे तेरामध्ये ॲड करायचे एकशे तेरात अडुसष्ट मिळवले आठांतीन अकरा सात एकशे एक्क्याऐंशी याचं उत्तर आहे ठीक आहे म्हणजे फक्त तुम्हाला डिफरन्स करायचा करायचं आहे स्टेप मेथडने आणि पुढे जायचं आहे तर याच्यात बघा काय तुम्हाला गुणाकाराचा रोल दिसतोय का वाटतोय कारण की दुप्पट आणि काहीतरी प्लस दोन दिसत आहेत दुप्पट आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो कधी पण तुम्ही जेव्हा कुठलीही सिरीज सोडत असाल तर पहिल्या दोनमध्ये लॉजिक काढण्यापेक्षा पुढच्या दोनमधलं लॉजिक काढा किंवा शेवटच्या दोनमधलं लॉजिक काढा ठीक आहे तर याच्याने आपली सिरीज खूप फास्ट सावलं होतं पहिल्या दोनमध्ये कदाचित बऱ्याच वेळा लॉजिक आपल्याला समजत नाही तर ही नक्की गोष्ट लक्षात ठेवा नक्की तुम्हाला खूप उपयोगी पडेल आता याच्यातलं लॉजिक आपण बघूया मित्रांनो दुप्पट केलं आहे आणि दोन मिळवलेत म्हणजे दुप्पट प्लस दोन या ठिकाणी काय केलं आहे तर तिप्पट केलं आणि तीन मिळवले हो मग आता काय करावं लागेल चौपट करावं लागेल आणि चार मिळवावं हो लागतील ला आता चौपट कसं करायचं तर मी तर असं स सोपोलॉजिक सो, सो वापरतो की चाळीस चौक एकशे साठ एकशे साठ आणि पाच चोक वीस म्हणजे एकशेऐंशी एकश्याऐंशी आणि हे चार मी व्हायचे म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे याचं उत्तर येईल एकशे चौऱ्याऐंशी ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो फास्ट आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतात वेळ खूप महत्वाचा असतो हे लक्षात घ्या बघा मित्रांनो या ठिकाणी आता आपण परत तेच गुणाकार प्लस मायनस किंवा आपली स्टेप मेथड या ठिकाणी वापरणार आहोत आता गुणाकार प्लस मायनसने काय होत आहे का हे बघा तीन दुने सहा वजा एक पाच दुने दहा वजा दोन हो ठीक आहे म्हणजे काहीतरी याच्यात आपल्याला लॉजिक काढता येते आहे म्हणजे दुप्पट करायचं आहे आणि वजा एक दुप्पट केलं वजा दोन आता दुप्पट केलं वजा तीन आता या ठिकाणी तेर दुने सव्वीस दुप्पट केलं वजा चार केलं मग बावीस जुने दुप्पट करायचं आहे चौवेचाळीस आणि पाच वजा करायचे म्हणजे किती झाले एकोणचाळीस एकोणचाळीस हे याचं उत्तर असेल आता बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की शेवटचे दोनकडे लक्ष द्या तिथून तुम्हाला बऱ्याच वेळेस लॉजिक मिळेल हे सरळ दिसत आहे की अडीचने गुणलं आहे हे बघा अडीचने गुणलं आहे चाळीस दुने ऐंशी आणि वीस म्हणजे शंभर तर अडीचने गुणलं तर आपल्याला पुढचं उत्तर आपल्याला काढता येतं अडीचशे दुने पाचशे पाचशेमध्ये तुम्ही एकशे पंचवीस मिळवले तर सहाशे पंचवीस याचं उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो तर आता बघा ह्या झाल्या लॉजिकल सिरीज याच्यात मी तुम्हाला दोनच मेथड सांगितल्या प्लस मायनस म्हणजे गुणाकार प्लस मायनस किंवा आपली स्टेप मेथड ठीक आहे डिफरन्सची स्टेप मेथड आता नॉट लॉजिकल मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं नॉट लॉजिकलमध्ये दोन तीन सिरीज एकत्र असतात किंवा स्क्वेअर असतो किंवा अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं असतात आता बघा याच्यात मिक्स सिरीज आहे ही अकराचा प्रश्न आहे आता बघा मित्रांनो मिक्स सिरीजमध्ये एक लक्षात घ्या की फक्त दोन सिरीज मिक्स असतील असं काही नाही तीन तीनचे सुद्धा टप्पे असू शकतात तेच या ठिकाणी केलेलं आहे बघा तीन तीन तीनचे टप्पे दिसतात तुम्हाला एक तर तीन दुने सहा तीन त्रिक नऊ पंधरा दुने तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे तुम्हाला इथं पंच्याहत्तर गुणिले तीन तर ते असतात दोनशे पंचवीस हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो आता ही सिरीज बघा मिक्स याच्यात बघा तीन चार पाच सहा एक दोन चार आणि आठ दुप्पट होत जाते म्हणजे याचं आठ उत्तर असेल त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला चार एकशे शहाण्णव याच्यात दोन सिरीज दिसत आहे बघा हे बघा वर हे वर्ग आहेत हा दोनाचा वर्ग चाराचा सहाचा आठाचा हा कशाचा वर्ग आहे मित्रांनो चौदाचा वर्ग त्यानंतर बाराचा त्यानंतर दहाचा म्हणजे इथं आठाचा वर्ग म्हणजे हे याचं उत्तर चौसष्ट असेल आता बघा स्क्वेअरचं आहे खूप सोपं आहे याच्यानंतर सहाचा स्क्वेअर येईल छत्तीस त्यानंतर बघा इथं परत स्क्वेअरची सिरीज आहे पण स्क्वेअर करून वजा काहीतरी केलेलं दिसतंय म्हणजे बघा इथं चार वजा एक नंतर मग पंधरातून म्हणजे सोळा चाराचा स्क्वेअर वजा एक अशा पद्धतीने ही पण सिरीज सोपी मित्रांनो त्यानंतर क्यूबची ही सिरीज आहे म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन आता चाराचं क्यूब चारचं क्यूब चौसष्ट त्यानंतर प्राईम नंबरची सिरीज दिसते बघा मित्रांनो एकतीस सदोतीस त्रेचाळीस सत्तेचाळीस आता नंतर प्राईम नंबर कुठला पुढचा आहे तर तो म्हणजे एक्केचाळीस तर एक्केचाळीस त्याचं उत्तर आहे त्यानंतर ऑड इवन नंबरची सुद्धा सिरीज असू शकते की असं दिलेलं असू शकतं एक तीन पाच सात पुढचा नंबर काय तर साजिकच नऊ येणार किंवा दोन चार सहा आठ आणि पुढचा नंबर काय तर असं इवन नंबरचा तर अशा पद्धतीने साधारणतः ह्या टाईपच्या सिरीज असतात मी तुम्हाला ज्या दोन टेक्निक सांगितल्या त्याच्याने असं वाटतं मला की एक साठ ते सत्तर टक्के प्रॉब्लेम आपले सॉल्व होऊ शकतात आणि खूप सोप्या टेक्निक आहे खूप जास्त लक्षात ठेवायची गरज नाही शेवटी मित्रांनो नंबर सिरीजचं आजचं से हे सेशन तुम्हाला फायदेकारक ठरेल अशी मी अपेक्षा करतो त्याचप्रमाणे तुम्ही हे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुमचे फीडबॅक आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही सांगितले सजेशन सांगितले तर आम्हाला नक्की हे सिरीज जी आहे आपली लॉजिकल रिजनिंगची त्याप्रमाणे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ती कंटिन्यू ठेवायला मदत होईल तर अशा नोटवरती मी आपली सर्वांची रजा घेतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जय हिंद